राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आता बातमीपत्र विस्ताराने अजित पवार आणि सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी एकट्या छगन भुजबळांचा बळी देण्याचा प्रयत्न करू नका अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. ते सध्या कोकण दौऱ्यावर असून मंगळवारी ते रत्नागिरीत बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या चौकशीचे शुक्लकष्ट मागे लागलेल्या छगन भुजबळ यांची पाठराखण केली. सध्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाकडून ईडी भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहेत. मात्र इतरांना वाचविण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एकट्या भुजबळांवरच कारवाई होऊ नये असे राज यांनी म्हटले आहे. यावेळी राज ठाकरेंनी जैतापूरविषयी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरही जोरदार टीका केली आहे. सरकारमध्ये राहून आंदोलने कसली करता असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेला विचारला. त्यापेक्षा शिवसेनेने जैतापूर विषयीची आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तर मुंबईतील मालवणी विषारी दारूच्या प्रकरणातही राज ठाकरे यांनी सरकारला फटकारले आहे. सरकारचा अवैध धंद्यावर अंकुश नसल्यामुळे राज्यात अशा प्रकारच्या अवैध धंद्याचे पेव फुटत असल्याचे राज ठाकरे हे म्हणाले. मान्सूनचा चांगलाच पाऊस सुरू झाल्यानंतर धरणामधील घटणारी पातळी चालू आठवड्यात किंचित स्थिर होण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणामध्ये सध्या फक्त 18% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 20% होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात 47% पाणी आहे तर राज्यातील सर्वात मोठ्या कोयना धरणात 25% पाणी आहे. याशिवाय वारणा धरणात 43%, पानशेत 17%, हत्तूरमध्ये 17%, गिरणामध्ये 9%, मुळामध्ये 2%, गंगापूर 35%, दारणा 14%, ऊर्ध्व वर्धा 33%, गोसीखुर्द 72%, तर पेच तोटलाडोह मध्ये 9% पाणी साठा आहे. राज्यातील अनेक धरणे कोरडी आहेत त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मान्सूनमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली तरी काहीसा आधार मिळेल असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कारण जायकवाडी धरणात सध्या फक्त 3% पाणी साठा आहे. बीडमधील माजरगाव मांजरा धरण उस्मानाबादेतील कोळेगाव आणि तोरणा धरण कोरडे पडले आहे. नाशिक मधील कडवा मुकेने भावली तिसगाव वाघाड करंजवन तसेच पुण्यात पिंपळगाव जोगे टेमघर घोड गुंजवणी धरणात पाणी नाही. सोलापूरचे उजनी देखील कोरडे ठोक आहे. दरम्यान खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यातून 400 क्युसेस पाणी आत सोडण्यात आले. कोयनेच्या पॉवर हाऊस मधून 1056 क्युसेस पाणी सोडले जात आहे. कृष्णा नदीचा कराड मधून वाहणाऱ्या नदीची आजची पातळी 555 मीटर आहे. दरवर्षी कराड मध्ये धोक्याची पातळी 563 मीटर वर निश्चित केली जाते. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने पेमेंट करणाऱ्यांना लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने क्रेडिट डेबिट कार्ड युजरला आयकरामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासोबतच केंद्र सरकारने कार्डच्या वापरालाही प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन चार्जेस बंद करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. कर चुकवी कमी करणे बनावट नोटांचं चलन कमी करणे आणि एकूणच रोखविरहित अर्थव्यवस्थेकडे जाणे ही या पावलामागची कारणे आहेत. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार पेट्रोल पंप गॅस एजन्सी रेल्वे तिकिटांच्या खरेदीवर कोणत्याही प्रकारचा ट्रान्झॅक्शन चार्ज लागणार नाही. दरम्यान सरकारने या प्रस्तावावर जनतेकडून त्यांचं मत मागितलं आहे. नागरिक 29 जून 2015 पर्यंत त्यांचं मत नोंदवू शकतात. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र हा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड.
संपर्क 7350 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून यंदा शेतकऱ्यांना जैविक खते आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचे अनुदानित किमतीत वाटप केले जाणार आहे। मात्र ही खते अप्रमाणित आढळल्यास शेतकऱ्यांना पैसे परत करावेत असे आदेश कृषी संचालकांनी दिले आहेत। चालू वर्षात राज्यात PSB, एझोटोबॅक्टर, रायझोबियम, एझोस्पिरिलम, मायक्रो रायझा ही जैविक खते शेतकऱ्यांना वाटली जाणार आहेत। याशिवाय सूक्ष्म मूलद्रव्ये जिप्सम सल्फर 90% पावडर सल्फर 80% WDG पुरवले जाणार आहे। कृषी संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही योजनेतून तालुका स्तरावर खते उपलब्ध होतात नमुने काढले जातील। शासकीय प्रयोगशाळांकडील तपासणीत नमुने अप्रमाणित आढळल्यास शेतकऱ्यांकडून जमा केलेली वर्गणी किंवा लोकवाटा रक्कम शेतकऱ्यांना परत करावी। शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या कोणत्याही जैविक घटक किंवा खताविषयी शेतकऱ्यांना शंका असल्यास कृषी खात्याकडे संपर्क करावा आणि दर्जेदार खतांची मागणी करावी अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। किनवट नगर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद खान निसार खान यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे अभय महाजन यांची निवड झाली आहे। नगरसेवकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्याकरता नगर परिषदेची विशेष सभा रविवारी नगर परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी RR रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। अध्यक्षपदासाठी साजिद खान यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे अभय महाजन हे शिवसेनेचे सूरत सातुरकर यांचा पराभव करून विजय झाले। महाजन यांना 12 मते तर सातुरकर यांना 4 मते मिळाली। पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी RR रोडगे यांनी काम पाहिले। त्यांना मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सहकार्य केले। आमदार प्रदीप नाईक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने युती केली व नगर परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमच्या किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। मदर टेरेसा यांचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे निधन। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात पाचलकर पाडा येथे अचानक आवाज झाला आणि शेतात 22 फुटाचा खोल खड्डा पडला। भाजपमधील नाराज नेत्यांच्या समर्थनार्थ दिल्लीत फलकबाजी अंतर्गत वाद चव्हाट्यावर। दादरमध्ये झाड कोसळून 1 ठार 3 जखमी। मुंबई महापालिका आता ट्विटरवर। नवी मुंबईत जोरदार पाऊस। हवामान अंदाज 25° सेल्सिअस ते 31° सेल्सिअस। वातावरण ढगाळ होते। उद्या दिनांक 24 जून 2015 चे अंदाजित हवामान 26° सेल्सिअस ते 23° सेल्सिअस। अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता। पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी। आजचे सुविचार। सुख वेचायला शिका, दुःख सहन करायला शिका, अश्रू पुसायला शिका आणि इतरांना हसवायला शिका। कारण आकृती नाही तर आकार बदलतो, स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो। सावध रहा या दुनियेत, कारण इथे इच्छा पूर्ण नाही झाली तर देव सुद्धा बदलला जातो। राजू सिलमनवार, नमस्कार लाइव वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। अजित पवार तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी नको, राज ठाकरे। राज्यातील धरणामध्ये सध्या केवळ 18% पाणी साठा। क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या वापरावर कर सवलतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव। जैविक खते निकृष्ट निघाल्यास शेतकऱ्यांना पैसे परत। किनवट नगर परिषदेची विशेष सभा संपन्न। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।